ह्युमन एक्सिटरी सिस्टीम मानवी उत्सर्जन संस्था मानवी उत्सर्जन संस्थेचं काम असते की रक्तामध्ये जे वेस्ट सबस्टन्सेस तयार झालेले असतात वेस्ट सबस्टन्सेसला रक्तामधून वेगळे करणे आणि वेगळे केल्यानंतर त्यांना युरिनच्या माध्यमातून लघवीच्या माध्यमातून शरीराच्या बाहेर फेकणे हे काम असते उत्सर्जन संस्थेचं मग आता यामध्ये कशा कशाचा समावेश होतो तो तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता यामध्ये आहे पेअर ऑफ किडनीज दोन किडनी तुम्हाला बघायला भेटतील राईट किडनी अँड लेफ्ट किडनी या किडनीपासून ते, सा या हो ते युरेनरी ब्लॅडरपर्यंत एक छोटंसं नळीसारखं स्ट्रक्चर बाहेर पडलेलं दिसेल या स्ट्रक्चरला आपण म्हणत असतो युरेटर हे सुद्धा दोन बघायला भेटतील राईट युरेटर अँड लेफ्ट युरेटर त्यानंतर युरेटर जे ओपन होतात ते एका सॅकलाईक स्ट्रक्चरमध्ये ओपन होतात त्याला आपण म्हणतो युरिनरी ब्लॅडर आणि युरेनरी ब्लॅडरपासून एक छोटंसं नॅरो ट्युब्युलर स्ट्रक्चर असते त्याला आपण म्हणतो युरेथ्रा त्या युरेथ्रामध्ये युरिन येते आणि शरीराच्या बाहेर फेकलं जात असते मग आता एक्सरेटर सिस्टीम जर कार्य जर म्हणायचं झालं आता काय काम आहे एक्सिटिव्ह सिस्टीमचं की आपल्या रक्तामध्ये जे वेस्ट सबस्टन्सेस जमा झालेले असतात आता कुठून येतात हे वेस्ट सबस्टन्सेस की वेगवेगळ्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आपल्या पेशींमध्ये घडतात सेल्समध्ये घडतात टिश्यूमध्ये घडतात आणि त्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी मिळून काय काय तयार होतात तर वेस्ट सबस्टन्सेस तयार होतात युरिया युरिक ॲसिड अमोनिया क्रिएटिनाईन आणि या वेस्ट सबस्टन्सेसला किडनी काय करते यांना वेगळं करते यांना फिल्टर करते ठीक आहे म्हणजे शुद्धीकरणाचं काम करते या वेस्ट सबस्टन्सेसला किडनी काय करते रक्तातून काढून टाकते आणि या वेस्ट सबस्टन्सेसला पाण्यामध्ये मिक्स करून यांना शरीराच्या बाहेर फेकण्याचं काम किडनी करत असते मग आता ह्युमन एक्सेटरी सिस्टीममध्ये कशा कशा समस्या बघा ह्युमन एक्सेट्री सिस्टीम कन्सिस्ट ऑफ अ पेअर ऑफ किडनीज अ पेअर ऑफ युरेटर युरिनरी ब्लॅडर अँड डी युरेथ्रा ह्युमन एक्सेटरी सिस्टीममध्ये दोन किडनीज बघायला भेटतील दोन युरेटर एक युरिनरी ब्लॅडर आणि एक युरेथ्रा तर या सर्वांमिडून आपली तयार झाली ह्युमन एक्सेट्री सिस्टीम आता आपल्याला स्टेप बाय स्टेप बघायचं आहे एक एक ऑर्गन तर किडनीज आर दी मेन फिल्ट्रेटिंग ऑर्गन्स इन अवर बॉडी विच रिमूव्ज दी नायट्रोजनस वेस्ट सबस्टन्सेस इन अवर बॉडी किडनीज काय करतात बघा की आपल्या शरीरातील किडनी जे आहेत ते रक्त शुद्धीकरण करणारा एक ऑर्गन आहे की जो रक्ताला शुद्ध करतो आणि रक्तामधले असलेले जे नायट्रोजनस वेस्ट सबस्टन्सेस आहेत जे टाकाऊ पदार्थ आहेत अनावश्यक पदार्थ आहेत यांना रक्तामधून काढून टाकण्याचं काम किडनी करत असतात तर डायग्राममध्ये तुम्ही किडनी बघू शकता या ठिकाणी ठीक आहे आता किडनीबद्दल बोलायचं झालं तर किडनी इज अ पेयर्ड ऑर्गन किडनी कशी आहे पेअर्ड ऑर्गन आहे म्हणजे जोडीमध्ये बघायला भेटते तुम्हाला राईट किडनी अँड लेफ्ट किडनी त्यानंतर किडनीचा कलर जर आपण बघितला तर कलर कसा आहे डार्क रेड कलर डार्क रेड कलरची किडनी तुम्हाला डायग्राममध्ये बघायला भेटते आहे त्यानंतर शेप बघा आकार कसा आहे तर शेप ऑफ किडनी इज लाईक दी बीन शेप बीन म्हणजे चवडीच्या दाण्यासारखा आकार चवडीच्या दाण्यासारखा आकार तुम्हाला किडनीचा बघायला भेटतो त्यानंतर लोकेशन म्हणजे आपल्या शरीरामध्ये किडनी कुठे बसलेली आहे तर आपल्या शरीरामध्ये ट्वेल्थ नंबरचा जो थोरॅसिक व्हर्टेब्रा आहे तिथपासून ते थर्ड नंबरचा जो लंबर व्हर्टेब्रा आहे तिथपर्यंत किडनी काय झाली आहे एक्सटेंड झालेली आहे ठीक आहे तिथपर्यंतची जागा किडनीने व्यापली आहे त्या लेवलची ठीक आहे आणि बिहाइंड दी पेरिटोनियम आता पेरिटोनियम काय आहे बघा ॲबडॉमिनल ऑर्गन जे आहे स्टमक लिवर ठीक आहे इंटेस्टाईन स्प्लीन पॅनक्रियाज यांना समोरून कवरिंग असते कशाचं एका पेरिटोनियम मेम्रेनचं यांना सर्व साईडनी कशाचं कवरिंग असते पेरिटोनियमचं तर या पेरिटोनियमच्या मागे असतात किडनीज ठीक आहे या पेरिटोनियमच्या मागे असतात किडनीज मेजरमेंट बघा टेन इंटू फायव इंटू फोर लेंथ ब्रेड अँड थिकनेस टेन इंटू फाय इंटू फोर सेंटीमीटर लेंथ ब्रेड थिकनेस हे झाली मेजरमेंट आता या ठिकाणी डायग्राममध्ये आपण किडनीबद्दल एवढी माहिती आता आपण घेतलेली आहे आता बघा आपल्याला बघायचं आहे युरेटर युरेटर काय बघा तर एक छोटंसं पंचवीस ते तीस सेंटीमीटर लांब एक ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे जे किडनीपासून ते ब्लॅडरपर्यंत पोचलेलं तुम्हाला बघायला भेटेल सो इट इज अ पेअर ट्युब्युलर डक्ट एक असं ट्यूबसारखं मस्क्युलर ट्यूबसारखं नळीसारखं स्ट्रक्चर तुम्हाला बघायला भेटते युरेटर आता हे जे युरेटर आहे या युरेटर एक्सटेंड झालेलं आहे कुठून कुठपर्यंत किडनीपासून ते युरिनरी ब्लॅडरपर्यंत कुठून कुठपर्यंत गेलेला आहे युरे युरेटर किडनीपासून सुरू होते तर युरिनरी ब्लॅडरमध्ये येऊन संपते ठीक आहे युरेटर एक्सटेंड फ्रॉम द किडनीज टू दी युरिनरी ब्लॅडर युरेटरची संख्या किती आहे तर दोन आहे राईट साईडनी एक युरेटर लेफ्ट साइडनी एक युरेटर लेंथ आहे बघा ट्वेंटी फाईव्ह टू थर्टी सेंटीमीटर युरेटर इज ट्वेंटी फाईव्ह टू थर्टी सेंटीमीटर इन लेंथ आता फंक्शन काय आहे युरेटरचं इट कॅरीज दी युरिन फ्रॉम किडनीज टू द युरिनरी ब्लॅडर किडनीपासून युरिनला कुठे पाठवणे युरिनरी ब्लॅडरपर्यंत पाठवणे आता किडनीच्या आतमध्ये काय होते रक्ताचं शुद्धीकरण होते आणि जे वेस्ट सबस्टन्सेस आहेत नायट्रोजनस वेस्ट सबस्टन्सेस युरिया अमोनिया क्रिएटिनाईन युरिक ॲसिड यांना वेगळं करून वॉटरमध्ये मिश्रित करून यांना युरिनच्या फॉर्ममध्ये कुठपर्यंत पाठवले जाते युरिनरी ब्लॅडरपर्यंत पाठवले जाते आणि ते पाठवण्यासाठी एक जे नळीसारखं स्ट्रक्चर आहे मधामध्ये तुम्हाला जे दिसते त्याला आपण म्हणत असतो युरेटर तर डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता जे ऑरेंज कलरचं स्ट्रक्चर आहे ते आहे युरेटर आता बघा युरिनरी ब्लॅडर युरिनरी ब्लॅडर एक सॅकसारखं बॅगसारखं पाऊचसारखं किंवा पिशवीसारखं एक छोटंसं स्ट्रक्चर बघायला भेटते डायग्राममध्ये येलो कलरचं जे स्ट्रक्चर आहे ते आहे युरिनरी ब्लॅडर आता युरिनरी ब्लॅडरचा शेप कसा आहे बघा इट इज अ पियर शेप पियर म्हणजे नाशपतीच्या फळासारखं ते तुम्हाला बघायला भेटते बॅग ऑर सॅकलेग स्ट्रक्चर म्हणजे एखाद्या पिशवीसारखं एखाद्या सॅक्स ती रचना तुम्हाला बघायला भेटते युरिनरी ब्लॅडर काय करते की भरपूर प्रमाणात युरिन स्टोअर करते युरिनरी ब्लॅडरमध्ये भरपूर प्रमाणात युरिन स्टोअर केल्या जाते काही तात्पुरत्या काळासाठी त्यानंतर सेकंड पॉईंट बघा इट्स वॉल इज मेडअप ऑफ डिट्रुसन मसल आता युरिनरी ब्लॅडर एक मस्क्युलर स्ट्रक्चर आहे बॅग सारखं सारखं स्ट्रक्चर आहे तर याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे मसल आहेत तर त्याचं नाव आहे डिट्रुसर मसल ठीक आहे भरपूर वेळेस हा प्रश्न ई टी नीटमध्ये विचारला गेलेला आहे की वॉल ऑफ युरिनरी ब्लॅडर इज मेड अप ऑफ वीस टाईप ऑफ मसल सो द आन्सर इज डिक्रुसर मसल इट इज इंटरनली लाईन बाय दी ट्रान्झिशनल इपिथिलियम आता हे जे डिट्रुसर मसल आहे याच्यावर कवरिंग असते आतल्या साईडनी ट्रान्झिशनल इपिथिलियमची आता आपल्याला ट्रान्झिशनल इपिथिलियमच्या क्वालिटीज माहिती आहे की ट्रान्झिशनल इपिथीलियम काय होऊ शकते डिस्टेंड होऊ शकते एक्सपांड होऊ शकते ताणल्या जाऊ शकते आता हे का ताणलं जाईल जसं जसं यावर प्रेशर येईल कशाचं युरिनचं तसं तसं युरिनरी ब्लॅडर काय होईल त्याच्या आकारामध्ये बदल घडेल ते ताणल्या जाईल जास्त युरिन तर जास ते जास्त ताणल्या जाईल ठीक आहे आता युरिनरी ब्लॅडरची जी कॅपॅसिटी असते ती असते फाईव्ह हंड्रेड एम एल टू वन लिटर म्हणजे युरिनरी ब्लॅडर पाचशे एम एल ते एक लिटर इथपर्यंत काय साठवू शकते युरिन साठवू शकते त्यानंतर युरिनरी ब्लॅडरच्या खालच्या साईडला काय असते एक छोटंसं ओपनिंग असते आणि त्या ओपनिंगला तुम्हाला सर्क्युलर मसल बघायला भेटतात जे सर्क्युलरी अरेंज झालेले तुम्हाला बघायला भेटतील आणि या मसललाच आपण म्हणत असतो स्पिंक्टर मसल युरेथ्रल स्पिंक्टर काय सांगितलं मी की युरेनरी ब्लॅडरला खालच्या साईडनी सर्क्युलर मसल असतात ओपनिंगला त्या सर्क्युलर मसलला आपण म्हणतो युरेथ्रल स्पिंटर ठीक आहे त्यानंतर युरेनरी ब्लॅडरपासून एक छोटंसं ट्युब्युलर स्ट्रक्चर कंटिन्यू होते त्याला आपण म्हणत असतो युरेथ्रा तर ते आपल्याला आता बघायचं आहे युरेथ्राबद्दल आता युरेथ्रा काय आहे इट इज ए ट्युब्युलर स्ट्रक्चर नॅरो ट्युब्युलर स्ट्रक्चर विच अरायझेस फ्रॉम दी युरेनरी ब्लॅटर युरेथ्रा इट इज ए नॅरो ट्युब्युलर स्ट्रक्चर विच अरायझेस फ्रॉम दी युरिनरी ब्लॅटर मग आता हे जे युरेथ्रा आहे हे नळीसारखं छोटंसं स्ट्रक्चर बघायला भेटते इट्स लेंथ व्हॅरीज फ्रॉम मेल टू फिमेल आता मेलमध्ये याची वेगळी लेंथ आहे फिमेलमध्ये याची वेगळी लेंथ आहे इट इज फाउंड इन दी पेनिस ऑफ मेल